बहुचर्चित काळामावाडी थेट पाईपलाईन योजना शासनाच्या नवीन निर्णयामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे या, या योजनेच्या किमतीपैकी ऐंशी टक्के रक्कम केंद्र शासन दहा टक्के रक्कम राज्य शासन दहा टक्के रक्कम महापालिका भरणार होती पण त्यानंतर केंद्र शासनानं या रकमेत कपात करून साठ टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला आणि राज्य शासनाला वीस टक्के आणि महापालिकेनं वीस टक्के इतकी रक्कम घालण्याचं धोरण ठरवलं त्या धोरणातही आता बदल करण्यात आला असून महापालिकेच्या हिश्श्यात आता नव्यानं चौतीस कोटी रुपयांची भर पडणार आहे त्यामुळं खर्चासह ही योजना प्राधिकरणाकडे करा हस्तांतरित करावी अशी मागणी कॉमनमॅन संघटनेचे ऍडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केली आहे कोल्हापूर शहराला थेट काळंबावाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र शासनानं चारशे पंचवीस कोटी रुपयांची योजना मंजूर केली सुरुवातीला या योजनेची ऐंशी टक्के रक्कम केंद्र शासनानं दहा टक्के रक्कम राज्य शासनानं तर दहा टक्के रक्कम महापालिकेनं घालण्याचा निर्णय झाला पण केंद्रात आणि राज्यात सरकार बदलल्यानंतर नवीन आलेल्या भाजप सरकारनं निधी देण्याच्या धोरणात बदल केला आणि साठ टक्के रक्कम केंद्र शासन वीस टक्के रक्कम राज्य शासन आणि वीस टक्के रक्कम महापालिकेनं घालायची आहे असं धोरण तयार करण्यात आलं त्यामुळे केंद्र शासनाकडून दोनशे पंचावन्न कोटी पंचवीस लाख रुपये राज्य शासनाकडून पंच्याऐंशी कोटी आणि महापालिकेकडून पंच्याऐंशी कोटी रुपये असा निधी उपलब्ध करण्याचा निर्णय झाला त्यानुसार महापालिकेच्या पंच्याऐंशी कोटी हिश्श्यात पंधरा पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के जादा याप्रमाणे त्रेसष्ट कोटी तेहतीस लाख रुपये महापालिकेला जादा द्यावे लागणार होते एकूण एक कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचा हिस्सा कोल्हापूर महानगरपालिकेचा होता केंद्र शासनाच्या साठ टक्के हिश्श्यापैकी एकशे सत्तर कोटी रुपये महापालिकेला मिळालेत काळमावाडीत थेट पन्नास टक्केपेक्षा कमी झाल्यानं केंद्रानं निधी देणं बंद केलंय म्हणून काही अटी घालून योजना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन निधी उपलब्ध करून महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयामुळं शासनानं द्याव्याच्या एकशे सत्तर कोटी पैकी ऐंशी टक्के रक्कम महाराष्ट्र शासन देणार आहे ही रक्कम एकशे छत्तीस कोटी रुपयांची आणि उर्वरित चौतीस कोटी रुपयांची जादा रक्कम कोल्हापूर महानगरपालिकेला द्यावी लागणार आहे पूर्वीची एकशे अठ्ठेचाळीस कोटी एकेचाळीस लाख रुपये रक्कम उभा करताना महापालिकेला इमारतीत तारण देण्याची वेळ आली आता कोटी रुपये महापालिका कसे उभे असा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळं हा सर्व न झेपणारा आर्थिक बोजा अंगावर घेण्यापेक्षा ही योजना कोल्हापूर विकास प्राधिकरणाकडे सोपवून संपूर्ण खर्चाची जबाबदारी प्राधिकरणानं उचलावी अशी मागणी मॅनचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केली आहे योजनेमधील केंद्र शासनाचा हिस्सा पैकी एकशे सत्तर कोटी रुपये आपल्याला यायचे आहेत पन्नास टक्केपेक्षा काम पूर्ण नाही म्हणून केंद्र शासनानं आता पैसे द्यायला नाकारले ह्या एकशे सत्तर कोटी रुपयेपैकी ऐंशी टक्के रक्कम फक्त आता शासन आपल्याला महाराष्ट्र शासन देणार म्हणजे नवीन चौतीस कोट रुपये कोल्हापूर महानगरपालिकेला उभा करायचे आहेत या व्यतिरिक्त पूर्वीचे एकशे अठ्ठेचाळीस कोट ह्या एकशे अठ्ठेचाळीस कोट उभा करतानाच आपण दोन तीन इमारती घालून टाकल्या ह्या नवीन चौतीस कोटीसाठी आम्ही काय घाण टाकणार हे काय आता शक्य नाही हे परवडण्यासारखं नाही त्यापेक्षा ही योजना किमतीसहित रकमेसहित प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणं हे शानपाचं ठरणार आहे